बातमी तुमच्यासाठी अत्यंत गोडगोड बातमी आहे, कारण की साखर तुला झालेली बातमी आहे आणि साखर तुला केली आहे तर ती म्हणजे चक्क राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर या गावामध्ये एका शेतकऱ्यानं असा संकल्प केला होता की अब्दुल सत्तार यांना भरघोस मतं मिळाली आणि ते विजयी झाले तर संपूर्ण गावामध्ये साखर वाटेल, आणि हीच साखर तुला अखेर त्यांनी केली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची विधानसभा निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळावा यासाठी चिंचपूर येथील शेतकरी संतोष पाटील जंजाळ यांनी अब्दुल सत्तार यांची साखर तुला करून संपूर्ण गावात साखर वाटण्याचा संकल्प केला होता. या अनुषंगाने विकास कामांचा शुभारंभ निमित्त अब्दुल सत्तार यांचं चिंचपूर या ठिकाणी आगमन झालं. संतोष जंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं अब्दुल सत्तार यांची चक्क साखर तुला करण्यात आली आहे. अब्दुल सत्तार यांचं चिंचपूर गावात आगमन होताच जंजाळी परिवाराच्या वतीनं औक्षण करून स्वागत करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात अब्दुल सत्तार धावून येतात. शेतकऱ्यांचे कैवारी आहेत. एक शेतकरी म्हणून मी त्यांची साखर तुला करण्याचा संकल्प केला होता आणि तोच संकल्प मी पूर्ण करतोय. चांगले काम करणाऱ्यांच्या मागे ईश्वराची साथ असते आणि त्यामुळे अब्दुल सत्तार यांची कोरोनावरती मात झाली आहे आणि ते पुन्हा एकदा जनसेवेची कामं करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यांच्या कार्यात सदैव यश लाभो हीच सदी इच्छा, अशा भावना संतोष जंजाळ यांनी व्यक्त केल्यात. आता मी चार महिन्यापासून बंद होते ना, ते मीटिंग नी घेतली होती, ते चार महिन्याचे आता आम्ही तुम्हाला एकदम देणार आहे पैसे. चिंचपूर मध्ये 10 लाख रुपयाच्या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन झालं, परंतु मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा साहेब आज गावात आल्यामुळे या ठिकाणी आमचे काकाश्री संतोष पाटील जंजाळ यांच्या वतीने, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने साहेबांची या ठिकाणी साखर तुला झालेली आहे. कारण त्यांचा नवस होता की साहेब निवडून आले पाहिजे, मंत्री झाले पाहिजे, मी साखर तुला करेल. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं, पण योगायोगाने मध्ये कोरोनाची परिस्थिती आली, साहेबांना येता आलं नाही आणि म्हणून साहेब आज आल्यामुळे हा योग साधून या ठिकाणी उद्घाटन आणि मग ही साखर तुला करून त्यांनी आज त्यांचा नवस पूर्ण केलेला आहे. छत्रपती प्रतिनिधी रफिक शेर खान, News24, सिल्लोड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.